नमस्कार, वर्षा हाऊस ऑफ फूड्समध्ये आपलं खूप स्वागत आहे. आज आपण चमचमीत आणि झणझणीत असा खास मराठवाडी लसणाचा भुरका कसा करायचा ते पाहणार आहोत. जेवणामध्ये तोंडी लावणं म्हणून खूप छान लागतो हा भुरका. चला तर मग बघूया लसणाचा भुरका कसा बनवायचा. भुरका करण्यासाठी इथे मी 10 ते 12 पाकळ्या लसूण सोलून घेतलेला आहे. याला आपण खलबत्त्यात ठेचून घेऊया. त्यानंतर गॅसवर इथे कढईत तेल तापून घेतलंय. 3 टेबलस्पून हे तेल आपण घेतलेलं आहे. यात आता 1/2 चमचा मोहरी. मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची आहे. त्यानंतर जिरं. तेल आपण इथे जरा जास्त घेतलेलं आहे कारण भुरक्यासाठी जास्त तेल छान लागतं. त्यानंतर हा ठेचलेला लसूण. चमच्याने हलवून घ्यायचे व्यवस्थित. त्यानंतर इथे मी एक छोटी वाटी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत. गॅस आता मंद आचेवर करायचा आहे. शेंगदाणे छान तळले गेले पाहिजेत. इथे हा ठेचलेला लसूण आणि शेंगदाणे अजिबात करपू द्यायचे नाहीत. इथे आता या शेंगदाण्याचा रंग पण बदललेला आहे आणि शेंगदाणे तडकलेले पण दिसत आहे. शेंगदाणे आता छान तळले गेलेले आहे. यामध्ये आता 1/2 छोटी वाटी तीळ घालायचे. तीळ घातल्यानंतर काही सेकंदातच आपल्याला इथे 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. भाजलेला शेंगदाण्याचा कूट घालते इथे. शेंगदाण्याचा कूट आणि लसणाचा कुरकुरीतपणा असा या भुरक्याला येतो. पुन्हा मिक्स करायचं आहे सगळं. त्यानंतर तुमच्या चवीनुसार मीठ. आता गॅस बंद करायचा आहे आणि या भुरक्यामध्ये आता आपण 2-3 चमचे तिखट घालून घ्यायचं आहे. तिखट घालून सगळं पुन्हा मिक्स करायचंय. गॅस बंद करून तिखट घातल्यामुळं काय होतं, तिखट आपलं करपत नाही. तर असा आपला इथे झणझणीत भुरका तयार झालेला आहे. या भुरक्यात स्पेसिफिक असं कुठलंही प्रमाण तुम्ही घेतलं नाही तरी चालेल. तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही हे सगळंच प्रमाण करू शकता. लसणाचं, तिखटाचं, शेंगदाण्याचं. खमंग असा आणि झणझणीत असा आपला भुरका तयार झालेला आहे. फक्त इथे भुरका करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. यात आपण जे जिन्नस सगळं घातलेलं आहे, लसूण, शेंगदाणे, तीळ, हे अजिबात करपू द्यायचं नाही. पण ते छान खमंग तळल्या पण गेलं पाहिजे, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. इथे आपण बघतोय भुरक्याला रंग पण अगदी अप्रतिम असा आलेला आहे आणि खूप खमंग असा वास सुटलेला आहे. पोळी भाजी, पिठलं भाकरी किंवा वरण भात या सगळ्यांबरोबरच तोंडी लावणं म्हणून हा भुरका जेवणाची लज्जत वाढवतो. माझी आजची झणझणीत अशी भुरक्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.